My name is Jayashree Janu Kharpade and I made this movie. I am a 16-year-old girl from the Varli tribe in Maharashtra state, India. Me and all the girls here at my school are the lucky ones. We are the first generation who will not be illiterate like our mothers. जेव्हा मला पहिल्यांदा कळलं की माझ्या जीवनावर चित्रपट बनवला जाणार आहे तर मला खूप आनंद झाला. पण त्याचवेळी मला खूप भीती वाटली, कारण यापूर्वी मी चित्रपटाचा कॅमेरा कधी पाहिलाच नव्हता. पण हिंदवी त्यांच्या मदतीने जॉईस व कॅटेने मला कॅमेरा कसा हाताळायचा ते शिकवलं आणि आता मी चित्रपट बनवण्यासाठी तयार झाले आहे. माझ्यासह आमच्या शाळेतील अनेक मुलींनी लहानपणी जगण्यासाठी संघर्ष केला आहे आणि त्यांच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचे आहे. जेव्हा मला हिंदवीताई बोलली की तुझ्यावर पिक्चर तयार होणार आहे, तेव्हा दिवाळीमध्ये मी घरी गेली होते आणि माझ्या आईला मी सांगितलं होतं की आई आई माझ्यावर एक पिक्चर बनणार आहे. तेव्हा माझ्या आईला खूप आनंद झालेला. तेव्हा माझी आई बोलली की तुला पिक्चरमध्ये काम करायला म्हणजे आवडेल का? तेव्हा मी बोलली आई खूप मजा येईल पिक्चरमध्ये काम करायला. परंतु हा माझा पिक्चर स्टार्ट होतानाच माझ्या आई दुर्दैवाने या जगामध्ये नाही राहिली. परंतु हा पिक्चर जो मी बनवलेला आहे तो माझ्या आईला अर्पण करेन. माझ्या जीवनात माझं कुटुंब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आता आपण त्यांना भेटण्यासाठी जात आहोत. माझं घर या शाळेपासून 2 तासांच्या अंतरावर आहे. तेथे हरुसाळे नावाच्या लहानशा खेड्यात माझं कुटुंब राहतं. माझं गाव या शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे, जिथे अशी दुकाने नाहीत किंवा लोकांची गर्दी नाही. माझ्या आईचं निधन 12 डिसेंबर 2010 रोजी झालं. तेव्हा खूप घरामध्ये अशी परिस्थिती झाली होती की घरामध्ये कोणच कामवाला म्हणजे कोण या लहान भावांना माझ्या कोण स्वयंपाक बनवून देणार, त्यांना जेवायला खायला कोण देणार. माझी लहान बहीण खूप रडायची, म्हणजे तिला ती दूध पित होती आणि माझी आत्या खूप रडायची की आता माझ्या मुलांकडे बघायचं की माझ्या भावाच्या मुलांकडे बघायचं अशी तिची परिस्थिती झाली होती. परंतु आणि मग खूप गावातली म्हणजे गावातली काही लोक सांगत होती की तुझ्या मुलीला आता तू शाळेतनं काय सही पुरता शिकली बस झाली. परंतु माझ्या बाबांनी जिद्द सोडली नाही की बाबांचं आणि बाबा आणि काका सतत मला सांगत होते की तू बाबा बस आणि तुम्ही कोणत्या उद्देशाने मला तुम्ही शाळेतून काढलं नाही, तर त्याच्या पुढे हेतू कोणता होता? हेतू म्हणजे तू शिकावी, तुझा म्हणजे पुढं व्यवस्थित तुझं शिक्षण झाल्यानंतर आपलं पुढं काहीतरी व्यवस्थित सारखा होईल म्हणून मी तुला सांगितला का तू शाळा शिक, तुला शिकता येईल तेवढी शिक.
हे वेटभट्टे आहे, जिथे आमचे आई वडील आणि इतर आदिवासी कुटुंब कामाच्या शोधात दरवर्षी स्थलांतरित होतात. इथे त्यांना कामाची खूप कमी मजुरी मिळते, पण त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय नसतो. पावसाळ्यानंतर गावात जगण्याचा कुठलाच मार्ग नसतो, त्यामुळे जगण्यासाठी पूर्ण कुटुंब स्थलांतरित होते आणि जिथे पाणी आणि विजेची कोणतीच सोय नाही अशा कसाड्याच्या झोपडीत ते राहतात. मी माझ्या आई वडिलांसोबत वीटभट्टीवर माझ्या लहान भावंडांना सांभाळण्यासाठी जायचे. मी माझ्या डोक्यावरून 10-10 विटा घेऊन धावत काम करायची, त्यामुळे माझं डोकं व पाय खूप दुखायचे व मी खूप रडायची. एक दिवस मी माझ्या आईला विचारले की इतर मुले शाळेत जातात तशी मी का जात नाही. ती मला म्हणाली, शिक्षण हे आपल्या गरिबाचे काम नाही, ते श्रीमंतांसाठी आहे जे आपल्याला परवडणार नाही. त्याचा भाऊ मग लहान एक होता ना, त्याला घ्यायला कोण नाही, त्याची मग त्याला शाळेत पाठवत नाही. त्याला शिक्षणाची आवड होती का? आवड त्याला होती, पण माझ्या घरात अडचण होती, त्याची मग त्याला मी पाठवत नाही शाळेत. पण योगिता आता काकी, योगिता आता शाळेत जाते तर तुम्हाला कसं वाटतं? आम्हाला बरं आहे, तिथे शिक्षण चांगलं आहे म्हणून आम्ही तिथेशी टाकला तिला शाळेत. मग तुम्हाला काय वाटतं ते शिकून काय हवी असं तुम्हाला वाटतं काका? हो ना, शिकवायचं तिला खूप परत नाही म्हणून तिला तिथेशी ठेवलं आहे. तुम्ही किती दिवस अजून इथे काम करणार आहेत? 6 महिने करणार काम. 6 महिन्यानंतर घरी गेल्यावर तुम्ही घरी काय करणार? घरचाही फाटील अकूळ. संघटनेने 2001 ला निर्णय घेतला की जी वीटभट्टीवर मुलं आहेत किंवा जी स्थलांतरित मुलं आहेत त्यांना शाळेत आणायचा असा ठराव केला. आणि नंतर मी हरवसाल्या गावामध्ये मीटिंगला आलो. मीटिंगला आल्यानंतर तिथं मला तुझ्यासारखी पोरं दिसली आणि तुझे वडील जयश्रीचे वडील हे गाव कमिटी प्रमुख होते आणि त्यांनाच मी प्रश्न विचारला की तुमच्या गावात पण मुलं बरीच शाळेपासून वंचित आहेत. आणि नंतर मग दुसऱ्या वेळेस मी आलो तेव्हा तुझ्या घरी गेलो आणि सांगितलं का जानू भाऊ तुझी मुलगी शाळेत का जात नाही, तर तिचं शैक्षणिक नुकसान तर होईलच, पूर्ण ती अडाणी राहील. आणि अडाणी राहिल्यानंतर तिला किती तिचा स्वतःचंच संरक्षण करू शकत नाही, शिकू शकणार नाही. मग ती विशेषतः लग्न करून गेल्यानंतर ती काही करणार नाही आणि मग तिला सतत अपमानाचं जीवन जगावं लागेल. आणि मग माझा आणि जानूभाऊचं चांगले एकमेकांशी चांगले संबंध, चांगले विचार एकमेकांशी पटत असल्यामुळे मला तुझ्या बाबांनी मला होकार दिला की चल ठीक आहे मी घेऊन येतो. संकट के समय ही मित्र ही पहचान होती है. मेहनत करना मी घरी होते तेव्हा पहिलीपर्यंत मी घरी गेली. त्यानंतर माझ्या भावाला सांभाळण्यासाठी 3 वर्ष माझ्या शाळेला गॅप झाला आणि 3 वर्ष मी शाळेत जाऊ शकली नाही. त्यानंतर या शाळेत मला दाखल केलं, परंतु या शाळेत दाखल केलं तेव्हा दुसरीच्या वर्गामध्ये मला बसवलं. दुसरीला मला काहीच येत नव्हतं, मला पेनसुद्धा चांगला पकडता येत नव्हता. परंतु
कामिनी मॅडम माझ्या तेव्हा वर्ग शिक्षक होत्या आणि त्यांनी मला सगळं काही 12 खडीपर्यंत ते वाचायला लिहायला पूर्ण शिकवलं. जय हे, जय हे, जय हे. त्यानंतर विशेष उपक्रमांमुळे मी 5वी, 6वी व 7वी इयत्ता 1 वर्षात पास झाली. या शाळेमुळे माझ्यात खूप चांगले बदल झाले. मी हुशार व अभ्यासू झाली. ही शाळा फक्त 7वीपर्यंत असली तरी नंतर मी घरी न जाता इथेच राहून जवळच्याच हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. रोज आम्ही सर्व मोठ्या मुली नवीन हायस्कूलमध्ये जाण्यासाठी इथून बस पकडतो. मला खूप अभ्यास करून इंजिनियर व्हायचे आहे. मी माझ्या वर्गाची मॉनिटर आहे आणि त्याचा माझ्या वडिलांना खूप अभिमान आहे. परंतु या ठिकाणी घातांक अपूर्णांक पण नाही आणि गुण पण नाही. पंडित माझे प्रेरणास्थान. ते खूप मोठे नेते आहेत. आज आम्ही त्यांच्यासोबत मेढा गावात आलो आहोत. 30 वर्षापूर्वी या गावातील वेठबिगार असलेल्या आदिवासींना त्यांनी मुक्त केले. विद्युलताई पंडित त्यांनी सुरुवातीपासून भाऊंसोबत ही चळवळ उभी करण्याकरिता कष्ट घेतले आहेत. त्यासाठी त्या अनेकदा जेलमध्ये गेले आहेत. महिलांच्या हक्कासाठी त्या सतत प्रयत्न करीत असतात. आज गावातील लोकांना त्यांच्या जंगलातील जमिनीचे पट्टे वाटप होत आहेत. वर्षानुवर्ष संघर्ष केल्यानंतर सरकारने त्यांचा हक्क मान्य केला आहे. त्याचा आनंद त्या साजरा करीत आहेत. नक्कीच मी पार पाडणार भाऊ. भाऊ जशी तुम्ही जी संघटना उभारली त्याचप्रमाणे त्यापुढे तुमचा हा हेतू होता. परंतु जी तुम्ही आमच्यासाठी शाळा उभारली त्यामागचा हेतू काय आहे? जेव्हा पहिल्यांदा बाळा शाळा आपण वेठबिगार सोडवले ना तेव्हा जवळपास आपले लोक शाळेत जायचे नाही आणि गेले. तुला आश्चर्य वाटेल आपल्या लोकांना प्यायला पाणीसुद्धा पाटील लोक द्यायचे नाही. त्यांची जी मुलं असायची ती आपल्या लोकांना पाणीसुद्धा द्यायची नाही. मग आपला पहिला लढा तिथून सुरू झाला. आपण पहिल्यांदा सांगितलं की आम्ही जनावरं नाही माणसं आहोत. म्हणून आपण घोषणा दिली की आदिवासी ढोर नाही माणूस आहे. माणुसकीची भीक नको, हक्क हवा हक्क हवा. तर आम्हाला माणुसकीची भीक नको म्हणून आपण लोकांना पहिल्यांदा सांगितलं की जर उष्टखरकटं खायला दिलं तर खायचं नाही. उपाशी राहा पण उष्टखरकटं खायचं नाही. कंदमुळं खा. तेव्हा आपण घोषणा दिली कवला खाव कडुकांदा खाव पण पाटलाचे पाय धरणार नाही. पाटलाचे पाय धरणार नाही. ओटीवर जे बाहेर आपल्याला अपमानास्पद बसायला लागायचं तसं बसायचं नाही. ते खुर्चीवर बसतील तर आपण पण खुर्चीवर बसायचं. म्हणून आपल्याकडल्या बायांना आपल्याला जबरदस्तीने खुर्चीवर बसवायला लागायचं. आता त्या बसतात खुर्चीवर ऐटीत बसतात पण पहिल्यांदा बसायच्या नाही. पहिल्यांदा घराच्या बाहेर पडायच्या नाही. तेव्हा ही जी परिस्थिती होती की आपले लोक एसटीचं तिकीट तसंच काढायचे पण बसायचे कसे असं अंग चोरून बसायचे. आणि म्हणून मग आपण लक्ष दिलं 95 नंतर आपण ठरवलं की आता पोट्याचा प्रश्न सुटला आहे. मजुरी वाढली, जमिनी आपल्या लोकांच्या मिळाल्या. जवळपास 50,000 एकर जमीन आपल्या लोकांची नावावर आपण करून दिली. मग आता आपल्या मुलांना शिकायला पाहिजे. मग आपल्या लक्षात असं आलं पहिल्यांदा आपण मुलांची आणि मुलींची अशी शाळा काढली. नंतर लक्षात आलं की आपल्या कातकरी मुली ज्या आहेत त्या खूप मागे आहेत शिकण्यात. म्हणून फक्त मुलींची शाळा आपण काढली. आपला उद्देश काय तर आपल्या शाळेमध्ये तुम्ही चांगलं शिकावं पण नुसतं चांगलं शिकायचं नाही तर आपल्या समाजाकरता काहीतरी केलं पाहिजे आणि आपल्या समाजात जे दुसरे लोक आहेत त्यांना पुढे आणलं पाहिजे.
तर समाजाला आपल्या पुढे नेलं पाहिजे. अजून खूप काम आपल्याला करायचं आहे, म्हणून आपण शाळा चितच भाऊ. आम्ही तुम्ही काढलेली जी शाळा आहे त्या शाळेमध्ये पूर्ण शिक्षण घेऊ आणि तुमच्यासारखं काम आम्ही करू. माझ्याही आता सध्या आमच्या घरात माझा बापसुद्धा नाही. माझ्या बापाचं आणि माझ्या आईची भांडण झाले म्हणून माझ्या बापाचा आणि माझ्या आईचा पटत आहे. म्हणून माझ्या आई आज आम्हाला चौघांना एक बहिणी लग्न झालं पण आम्हाला तिघांना ती समाजते सांभाळते आणि ती पण सांभाळते पण ती भंगार विचून सांभाळते. मला या शाळेमध्ये आमच्या गावात मी भंगार इचत होती माझ्या ताईच्या जोडला तेव्हा माझ्या गुलशन मामाने बोलला की तुझी पोरगी भंगारीच आहे. उसगावला एक शाळा आहे तिथे तू जा. या पोरींना उन्हा तानात हिंडून तिचं असंच वय जाईल म्हणून तू तिला शाळेत टाक. माझ्या आईचं स्वप्न आहे की तू निदान तू काही बनू शकत नाही म्हणून तू खूप शिक आणि तू डॉक्टर बन. मला शिक्षण घेऊन शिक्षिका व्हायचं आहे. मग तू शिक्षिका बनण्यासाठी काय काय करणार? शिक्षिका होण्यासाठी मी खूप शिकणार आणि आई वडिलांचे नाम करून. सोनू तुला काय व्हायचं आहे? मला पोलीस व्हायचं आहे. मी इथे शिकण्यासाठी आले आहे. तू शिकून काय करणार आहे? मी शिकून वेग पाहूनचे आपल्या शाळेचे आणि आई वडिलांचे नाव उज्ज्वल करणार आहे. तुझं काय स्वप्न आहे? तू काय शिक्षण घेऊन तू काय बनणार? मला जर मी इथं शिकून समाजाची सेवा करणार आहे. तू या शाळेची मुख्यमंत्री आहेस म्हणून या शाळेमध्ये तू मुलींना कशा प्रकारे हँडल करशील? मी मुलींच्या ज्या अडचणी असतील तर मुली मला सांगतील. मी शिक्षकांना सांगेन. जर मुलींचा एखादा प्रश्न असेल तर तो माझ्याकडून सुटत नसेल तर मी शिक्षकांना सांगेन. शिक्षक ते सॉल्व करतील तो प्रश्न. म्हणजे आपल्यांना वर्षातून म्हणजे जेव्हा आपली दिवाळीची सुट्टी गणपतीची सुट्टी होळीची सुट्टी आपल्यांना लागते तर ती रुपाई शाळेचे आरोग्य मंत्री जसे शाळेचे मंत्रिमंडळ काम करते तसेच श्रमजीवी संघटनेच्या प्रतिनिधींची मीटिंग होते. आज या संघटनेचे 50,000 पेक्षा जास्त सभासद आहेत. या स्वातंत्र्य वीरांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यांची प्रेरणा या परिसरात आणि शाळेत मला लहानपणापासूनच मिळाली. आमचे भाऊ आता आमदार आहेत. भाऊ आणि संघटनेचे कार्यकर्ते आदिवासी मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या सरकारी शाळेला भेट देत आहेत. आदिवासी मुलींकरिता चालवल्या जाणाऱ्या शाळा कशा असतात ते पाहण्यासाठी भाऊंनी मला देखील सोबत घेतले आहे. पूर्ण शाळेसाठी एकच हॉल असल्याचे पाहून मला धक्का बसला. तिथेच मुले शिकतात व जमिनीवर झोपतात. तुझं कुठे आहे? या शाळेत शौचालयाचीही धर सुविधा नाही. तिथे लाईट ही नाही. See, this is the toilet, bathroom.
This is the micronutrient supplement, which is not necessary at all. But by spending millions of rupees, they have purchased this and just distributing it. And I know this factory, which is known for bribing the government officials and ministers to purchase their product. This also is useless. This micronutrient supplement. If you give better grains, then you don't need it. See the quality of grain. So you are not providing good grain and spending on micronutrients. English mein sanga. How many girls you have here in this residential school? 76. Full sentence. Full. Purna vakya. Full. There are 26. That is a native place here. Hosteler. English teacher. Kalyan kar si le kalyan kar diya. जाऊ नका जाऊ अशी पोरं जर आपल्या आश्रमशाळेत असती तर काय असे मास्तर आश्रमशाळांची पोरांची वाट लावणार आहेत ते. एक वाक्य धड त्याला बोलता येत नाही. माझ्याकडे जबाबदारी आहे ना. नाही माझ्यावर जबाबदारी नाही. कोणती जबाबदारी नाही. तुम्ही इकडे आहेत ना, तुमच्यावर जबाबदारी आहे ना. मुली मोठ्या समजत नाही का. सांगेल तुम्ही म्हणाल सगळे हृदयामध्ये पहा आमच्या आग पेटली आहे. आग पेटली आहे हृदयामध्ये पहा आमच्या आग पेटली आहे. अर्ध तोडून घे ना. खूप सोसले आम्ही आजवर. Thank you.